नमस्कार प्रेक्षकांनो आणि वाचकांनो, लेट्सअप मराठीच्या सोपा विषय या कार्यक्रमात मी दीपाली सोनकवडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अनेक महत्वाचे आणि दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारे विषय सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक हा प्रयत्न आहे. आजच्या विषयात केंद्र सरकारने लॉन्च केलेलं संचार साथी वेब पोर्टल नेमकं काय आहे तर जाणून घ्या सोप्या भाषेत. मित्रांनो, आपला मोबाईल म्हणजे ही आपली सगळ्यात जवळची आणि महत्वाची गोष्ट आहे. आणि जर आपला मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला असेल तर आपली बऱ्यापैकी महत्वाची कामं थांबली जातात. त्यामुळे जर आता तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल किंवा हरवला असेल तर काळजी करू नका, कारण याच हरवलेल्या मोबाईलचा शोध लावण्यासाठी केंद्र सरकारने आता एक नवीन सिस्टीम लॉन्च केली आहे. केंद्र सरकारनं नेमकी कोणती सिस्टीम लॉन्च केली आहे ते आपण पाहणारच आहोत. मात्र त्याआधी जर तुम्ही लेट्सअप मराठीला यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती फॉलो केलेलं नसेल तर लगेचच करा. 17 मे या दिवशी जगभरात जागतिक दूरसंचार दिन साजरा केला जातो आणि या निमित्ताने आज केंद्र सरकारकडून संचार साथी हे पोर्टल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आले. हे पोर्टल तुमच्या आयडीवर किती सिम ऍक्टिव्ह आहेत या संबंधीची माहिती देईल. तर ॲपलच्या फाइंड माय फोन प्रमाणेच तुम्ही आता या पोर्टलद्वारे तुम्हाला तुमचा अँड्रॉइड फोन शोधता येईल. सध्या मोबाईल ट्रेसिंगची यंत्रणा फक्त दिल्ली आणि मुंबईतच उपलब्ध होती, मात्र ही प्रणाली या पोर्टलद्वारे अख्ख्या देशात लागू केली जाणार आहे. या पोर्टलच्या लॉन्चिंग वेळी केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पोर्टलच्या माध्यमातून महत्वाच्या 3 गोष्टी साध्य केल्या जाणार असल्याचं सांगितलं. सेफ्टी ऑफ यूजर्स के पॉइंट ऑफ व्यू से आज संचार साथी पोर्टल एक पूरा फ्रेमवर्क है. संचार साथी पोर्टल के इस फ्रेमवर्क के अंदर आज 3 मॉड्यूल, 3 रिफॉर्म्स आपके सामने रखे जा रहे हैं. सबसे पहला रिफॉर्म है, अगर किसी यूजर का मोबाइल फोन खो जाए, चोरी हो जाए, तो कैसे वो उसको ब्लॉक करा सकता है या कैसे उसको ट्रेस कर सकता है, कैसे लॉ एनफोर्समेंट एजेंसीज की मदद से अपने डेटा को प्रोटेक्ट कर सकता है. सेकेंड रिफॉर्म है नो योर मोबाइल. AI की एल्गोरिदम यूज करके आपके नाम से जितने भी फोन नंबर किसी ने भी देश भर में लिए हो वो आपके सामने आ जाएंगे. द थर्ड रिफॉर्म इज वेरी वेरी पावरफुल रिफॉर्म. दिस इज कॉल्ड अस्त्र. इट्स ऑल AI बेस्ड. AI को यूज करके किसी एक व्यक्ति ने कितने कनेक्शंस लिए that can now be identified. तर या 3 गोष्टी कोणकोणत्या आहेत ते आपण एक एक करून समजून घेऊयात. तर संचार साथी पोर्टलचा पहिला टप्पा, पहिली सुविधा म्हणजे CEIR म्हणजेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा आहे. तुमचा मोबाईल हरवला असेल तर तुम्ही या पोर्टलला भेट देऊ शकता. त्यानंतर पोर्टल काही ओळख पडताळणी करून लगेचच पोर्टल कायदा अंमलबजावणी संस्था आणि टेलिकॉम कंपनीशी संपर्क साधेल आणि तुमचा हरवलेला फोन याद्वारे ब्लॉक करण्यात येईल. तर या पोर्टल अंतर्गत देण्यात येणारी दुसरी सुविधा म्हणजे नो युअर मोबाईल म्हणजेच KYM अशी आहे. याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या मोबाईलची कनेक्शन चौकशी करता येणार आहे. आता कनेक्शन चौकशी म्हणजे काय, तर युजरला त्याचा मोबाईल नंबर वापरून लॉग इन करण्यास आणि त्याच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन्स आहेत याची आकडेवारी तपासण्यासाठी मदत होणार आहे. यात जर तुम्हाला काही चुकीचा प्रकार आढळला तर ते तुम्हाला सहज ब्लॉक सुद्धा करता येईल. तर या पोर्टल अंतर्गत दिली जाणारी तिसरी सुविधा ही लिकॉम सिम ग्राहक व्हेरिफिकेशन अशी आहे. मोबाईल फसवणूक आणि सिम संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते. फ्रॉड सिम आणि मोबाईलमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असून ऑनलाईन फसवणुकीसारख्या कामांमध्ये त्याचा वापर करण्यात येतोय. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आणि फेशियल रेकॉग्निशन पॉवर्ड सोल्युशन लॉन्च करण्यात आले. यामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीमध्ये IMEI आधारित फोन चोरी सूचना संदेश यांसारख्या फीचर्सचा समावेश होतो. याशिवाय मोबाईल खरेदी करताना तोच IMEI नंबर पूर्वी यूज झाला असेल तर संचार साथी या पोर्टलद्वारे युजर्सला पुन्हा सूचित करता येणार आहे. तर sancharsathi.government.in या वेबसाईटवरती तुम्ही या नवीन सेवांचा लाभ घेऊ शकताय. आता संचार साथी पोर्टलचे कोणकोणते फायदे आहेत तेही जाणून घेऊयात. 117 कोटी ग्राहकांसह भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची
सगळ्यात मोठी टेलिकॉम सिस्टीम म्हणून उदयास आलाय. दळणवळणांव्यतिरिक्त मोबाईल फोनचा वापर बँकिंग, मनोरंजन, ई लर्निंग, आरोग्यसेवा आणि सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी केला जातोय. म्हणूनच ओळख चोरी, बनावट KYC, मोबाईल उपकरणांची चोरी, बँकिंग फसवणूक इत्यादींपासून युजर्सला संरक्षण देणं महत्वाचं आहे. आपण जर काही सरकारी आकडेवारी पाहिली तर संचार साथी पोर्टलचा वापर करून आतापर्यंत 40 लाखांहून अधिक फसव्या कनेक्शन्सची ओळख पटली आहे, तर आतापर्यंत 36 लाखांहून अधिक कनेक्शन्स बंद करण्यात आलेत. यांसारखे कोणकोणते विषय तुम्हाला सोप्या भाषेत ऐकायला आवडतील किंवा जाणून घ्यायला आवडतील ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.